श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी नारायण कोडम आणि व्हाईस चेअरमनपदी सविता प्रकाश कोटा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेत चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी अनुक्रमे कोडम आणि कोटा यांची नावे सुचवण्यात आली. या दोघांच्या निवडीला सर्व संचालकांनी सहमती दर्शवली. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा शेख यांनी केली. पतसंस्थेचे संस्थापक बालराज सामल यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून संचालक मंडळात संस्थेच्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्यासाठीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संचालक विनायक मच्छा, दत्तात्रय अंधे, अशोक शेराल, संजय चिप्पा, उमेश इराबत्तीन, गौतम भिंगार दिवे, गणेश वेद पाठक, प्रमिला बिंगी, व्यवस्थापक आशिष बोगा आदींसह सर्व संचालक उपस्थित होते. आज या ठिकाणी श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दिल्ली गेट अहमदनगर या संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदाची निवड होती. चेअरमन या पदासाठी श्री कोडम नारायण विश्वनाथ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना चेअरमन म्हणून अवरुद्ध आणण्याची घोषणा करत आहे. त्यानंतर व्हाईस चेअरमन म्हणून सौ कोटा सविता प्रकाश यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना या संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून आज निवड करण्यात आलेली आहे. आज सर्व उपस्थित नवनिर्वाचित संचालकांसमक्ष आज चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडीचे कामकाज खिळीमिळीच्या वातावरणात झालेले आहे. सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी संस्थेचे उत्तरोत्तर प्रगती होईल अशी सर्वांनी गवाही देऊन कामकाज करण्यास आज पदभार घेऊन सुरुवात केलेली आहे. श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था दिल्ली गेट हंबनगर या संस्थेची निवडणूक नुकती झालेली असून नवनिर्वाचित संचालक मंडळांची या ठिकाणी संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमनसाठी आदरणीय शेख साहेबांनी तातडीची सभा बोलवली असता यामध्ये चेअरमनसाठी श्री कोडम साहेबांची आणि व्हाईस चेअरमनसाठी सौ कोटा मॅडमची एकमताने निवड केलेली आहे. आणि आदरणीय शेख साहेब यांनी दोन्ही निवडीचे या ठिकाणी स्वागत करून दोन्ही नावं घोषित केलेले आहे. त्याबद्दल संस्थेच्या वतीने व संचालक मंडळाच्या वतीने आदरणीय शेख साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्व संचालक मंडळाला आणि त्यांच्या कार्याला शेख साहेब यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करून येथून पुढे आपण आपले सहकार्य नवनिर्वाचित संचालक मंडळाला आणि नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना असेच सहकार्य लावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्यावर मी सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. नागरी सहकारी पतसंस्था दिल्ली गेट अहमदनगर नुकतीच या पतसंस्थेची पंचवर्षीय निवडणूक 1979 पार पडली. त्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडीसाठी आदरणीय शेख साहेब आले असता सगळ्या संचालक मंडळांनी विश्वास दाखवून जो आमची निवड केली. कोटा मॅडम आणि माझी जी निवड केली आणि पण जनसेवा पॅनल ते सर्वांचे आभार मानतो. नमस्कार. आज श्री मार्कंडेय पतसंस्था याच्यामध्ये मला व्हाईस चेअरमन पदी निवड केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे मी आभार मानतो व त्यांनी महिलांना संधी दिली याबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार मानतो. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.